शिरोळ तालुक्यातील हेरबाड सदलगा रस्त्यावर भरधाव वेगानं जाणाऱ्या ट्रकनं स्वाराला पाठीमागून जोराची धडक दिली या अपघातात साठ वर्षाचे रावसाहेब गुंडूचं भाण हे जागीच ठार झाले ते घोसरवाडचे रहिवासी होते हेरवाड सदलगा रस्त्यावरून साखरेनं भरलेला ट्रक निघाला होता चालक गणेश सावंत यानं घोसरवाड फाट्याजवळ एका ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी रावसाहेब चव्हाण यांच्या दुचाकीला ट्रकची धडक बसली मोटरसायकलीवरील साठ वर्षाचे रावसाहेब चव्हाण रस्त्यावर कोसळले आणि ट्रकचा चाक अंगावरून गेल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला कुरुंदवाड पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी दत्तवाड ग्रामीण रुग्णालयात पाठवलाय रावसाहेब चव्हाण हे दत्त साखर कारखान्याचे निवृत्त कर्मचारी होते दरम्यान अपघातानंतर ग्रामस्थांनी ट्रक रोखून धरला आणि चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिलंय